देशपांडे काय झालं अण्णा? जरा इकडे रे. काय झालं? अरे 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 काय रे काय, ही कोणी केली बातमी? किती ढोबळ चुकाय त्यात. अण्णा ही बातमी वाकडेने केली. वाकडे? त्याचा काय संबंध क्राईम रिपोर्टिंगशी? अण्णा आपण काय करणार आता? दुसरा आहे का कोणी? जो मोकळा आहे तोच पळतो कसा तरी. तर त्या बिचारा वागड्याचा काय दोष? जसा मेकशिफ्ट विकेट किपर असतो ना अगदी तसाच आहे तो. नाही पण असं फार काळ चालणार नाही. अरे आता ती केवढी महत्वाची समर अजिंक्यची केस उभी राहते. आपल्याला मेकशिफ्ट नाही, कोणीतरी स्पेशलिस्टच लागणार आहे. अण्णा एक सजेशन करू. बोल ना. तुम्ही श्रावणीला बोलवून घ्या. अरे काय बोलतोयस तू, मग दिल्ली कोण सांभाळणार? अण्णा फक्त या केससाठी बोलवून घ्या, नंतर ती गेली परत तरी चालेल. नाही 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 नको रे बाबा, इकडचा खड्डा बुजवायला तिकडे खड्डा खणायचा हे मला पटतच नाही. आणि हे आहेत ना हे सगळे तात्पुरते उपाय झाले. आपल्याला कुठला तरी कायमस्वरूपी पर्याय शोधायला हवा. अण्णा कायमस्वरूपी म्हणजे आपल्याला नवीन कोणतरी घ्यायला पाहिजे बरोबर? नवीन घेतली होती ना एक नवीन, काय झालं बघतोयस ना. याचा अर्थ आपण नवीन कोणी घ्यायचंच नाही का? अरे तसं नाही, म्हणजे बघूया. मला आबासाहेबांशी बोलावं लागेल. त्या वाकडेला समजावून सांग जरा, त्याला जबाबदारीची जाणीव करून दे. हा हा जा कामाला लाग.